यूपीएससी प्रमाण आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजे एमपीएससी ने मात्र देखील परीक्षेचे अटेम्प्ट साठी आता काही अट देखील घातली आहे, कारण की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध शासकीय पदांसाठी परीक्षेबाबत सर्वात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. स्पर्धा परीक्षेत बसणाऱ्या उमेदवारांना देता येणाऱ्या अटेम्प्ट संधीची संख्या आता मर्यादित करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव यांनी दिली आहे. कारण की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांच्या प्रवर्गानुसार संधीची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. सध्या खुल्या उमेदवारांसाठी जास्तीत जास्त 6 वेळा परीक्षा देता येणार आहेत, तर इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त 9 वेळा परीक्षा देता येणार आहेत. तसेच अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल संधीची कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जर उमेदवाराने पूर्व परीक्षेत भाग घेतला तर त्याचा एक अटेम्प्ट नोंदवला जाणार आहे. तसेच पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरला सदर उमेदवाराने हजेरी लावली तर त्याची ही संधी यापुढे ग्राह्य धरली जाणार नाही. महत्त्वाचं म्हणजे उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाली तरीही त्याची परीक्षेस उपस्थिती संधी यापुढे गणली जाणार नाही, अशी महत्त्वाचं नोटिफिकेशन ऑफिशियल वेबसाईटला देखील आलेलं आहे.